आदित्य ठाकरे हे तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. तेलंगणाचे मंत्री के टी रामाराव यांची भेट घेण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. वैभव परब आपल्याला अपडेट देतील. वैभव, कारण काय या दौऱ्यामागचं? सध्या गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे आहेत ते देशातल्या विविध नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहेत. जर मागे पाहिलं असेल तर तेजस्वी यादव यांची देखील आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली होती. आगामी काळात अखिलेश यादव यांची देखील भेट नियोजित आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता आदित्य ठाकरे हे तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत आणि तिकडे भेटीगाठी आहेत त्यांच्या सुरू होत आहेत. आगामी काळामध्ये जर पाहिलं तर देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात एखादी आघाडी उभी राहते का असा देखील प्रयत्न महाविकास आघाडीचा सुरू आहे. कारण का जशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणजे आदित्य ठाकरे सोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस देखील सहभागी आहेत महाविकास आघाडीच्या रूपानं, तशी देशामध्ये एक भक्कम आघाडी उभी करण्यासाठी आदित्य ठाकरे आहेत. ते स्वतः प्रयत्नशील करत आहेत आणि आगामी काळात ज्या ज्या वेळेला मुंबईमध्ये निवडणुका होतील, महाराष्ट्रात निवडणुका होतील, त्यावेळेला ह्या सर्व नेतेमंडळींना, मंत्र्यांना आणि नेत्यांना महाराष्ट्रात मुंबईमध्ये प्रचारासाठी बोलवण्याची देखील तयारी आहे. ही सध्या आदित्य ठाकरे यांच्या टीमची आहे. त्यामुळे या भेटीतून नेमकं आगामी काळात काय साध्य होतं हे देखील महत्वाचं असणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 2 दिवसापूर्वीच भेटलेले आहेत. म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध गाठी भेटी घेत आहेत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आहेत ते पुढची रणनीती आखण्यासाठी या गाठी भेटी करतात. त्यामुळे या आगामी काळातली जी समीकरण आहे ती कशी पाहायला मिळतात हे देखील पाहावं लागणार आहे. प्रज्ञा, बरोबर आहे. आगामी काळात या गाठीभेटींचा काय आणि कसा परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं असेल. वैभव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.